जी टी मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी चोवीस ऑक्टोबर प्रोमधे आदवायचा आणि गुरुजींचा ऍक्सिडेंट एकाच पद्धतीने झाल्यामुळे पोलिस चांगलेच इन्क्वायरी करत असतात त्याच शेखर पोलिसांना सांगतो की मला गुरुजींनी अशी भविष्याने सांगितली होती की आदवायचा अकाल मृत्यू तुमच्याच घरातील एक जण घडून आणणार आहे त्यामुळे पोलिसांचं लक्ष घरातील प्रत्येक व्यक्तीवर असतं आणि जेव्हा त्यांना आईबद्दल कळतं तेव्हा ते घरी पोहोचतात आणि रुपालीला म्हणतात मॅडम शेखर राज्याध्यक्ष आहेत का घरी रुपाली म्हणते काय झालं असं अचानक तिच्या शेजारी नेत्रा उभी असते पोलीस म्हणतात मॅडम इन्क्वायरीसाठी आलो रुपाली म्हणते आता कुणाची चौकशी ते म्हणतात आदवाईतच्या आजीची आज रुपाली घाबरते बंटीला म्हणते आज आईंची चौकशी झाली उद्या आपली होऊ शकते त्याच्या डोक्याला मारतेन म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालंय बंटी हे तिचं बोलणं चालू असताना अद्वैत आणि नेत्रा खाली येत असतात ती म्हणते काय गरज होती तुला गुरुजींचा ऍक्सिडेंट आत्ता घडून आणायची तेवढ्यात अद्वाईत खाली येतो की म्हणते तू आदवायतचा आणि गुरुजींचा ॲक्सिडेंट एकाच पद्धतीने घडून आणलाच बंटी आणि तेही गुरुजी आपल्या घरी येत ते असताना तेवढ्यात बंटीचं लक्ष आद्वैतकडे जातं आणि तो म्हणतो अरे अद्वैत हे ऐकल्यानंतर मात्र रुपालीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती जाम घाबरते तुम्हाला काय वाटतं हे रुपालीचं बोलणं अद्वैतने ऐकलं असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद